हेलो स्टूडेंट्स, ओपॅम वरचे न्यूमरिकल्स आपण बघत आहोत. काही न्यूमरिकल्स आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट बघूया. अँड इन्व्हर्टिंग फीडबॅक ॲम्प्लिफायर हॅज इट्स इनपुट रेजिस्टन्स ऑफ 1 kΩ अँड 5 kΩ. कॅल्क्युलेट व्ही ओ इफ वी इन इज 0.9 V. ठीक आहे. तर गिव्हन टर्म्स आहेत आर इन 1 kΩ, आर एफ 5 kΩ, फीडबॅक रेजिस्टर म्हणजेच काय आर एफ अँड 9 म्हणजेच इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे आणि व्ही ओ कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आपल्याकडे फॉर्म्युलाज आहेत. बघा, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हटलं की काय येईल, व्ही ओ इज इक्वल टू अपॉन आर इन इंटू व्ही इन. हे फॉर्म्युलाज सेपरेटली लिहून घेतलेले पाहिजेत. नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणजेच काय, व्ही ओ इज इक्वल टू 1 + Rf अपॉन आर इन ब्रॅकेट क्लोज इंटू व्ही इन. त्याचं आउटपुट व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे, तर -dVin/dt. अँड ओपॅम ॲडरचं आउटपुट आपण बघितलेलं आहे, V1 + V2 + V3. सो हिअर वी हॅव टू यूज इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणलं की त्याचं आउटपुट इक्वेशन काय आहे, -Rf/Rin × Vin. सिम्पली आपल्याला व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत, -5/1 × 0.9. ॲन्सर आलं आहे आपलं -4.5 V. ठीक आहे. अशा प्रकारे न्यूमरिकल्स आपण सॉल्व करायचे आहेत. अँड सेकंड एक्झाम्पल, इन्व्हर्टिंग फीडबॅक ॲम्प्लिफायर हॅज आर इन 2 kΩ, आर एफ 24 kΩ. कॅल्क्युलेट आउटपुट व्होल्टेज इफ इनपुट व्होल्टेज इज 0.5 V. ठीक आहे. फर्स्ट गिव्हन टर्म्स लिहायला पाहिजेत. गिव्हन टर्म्स काय आहेत, 2 kΩ, आर एफ आहे 24 kΩ आणि व्ही इन दिलेला आहे 0.5 V. व्ही ओ आउटपुट इक्वेशन माहिती आपल्याला, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हटल्यावर काय येईल, -Rf/Rin × Vin. व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ॲन्सर येईल 24K/2K, म्हणजे के कॅन्सल होईल, ॲन्सर विल बी -12 × 0.5, म्हणजेच -6 V. हे झालं आपलं नेक्स्ट इक्वेशन, म्हणजेच दुसरा प्रॉब्लेम बघितला, तोही कशाचा आहे, तर इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. नेक्स्ट बघूया इन्व्हर्टिंग ॲडर. ओके, मग यामध्ये काय आहे, V1, V2, V3 गिव्हन आहे आणि R1, R2, R3 देखील गिव्हन टर्म्स दिलेले आहेत आणि आपल्याला व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज काढायचं आहे. आर एफ इज इक्वल टू 40 kΩ. ठीक आहे. व्हॅल्यूज पहिलं तर गिव्हन टर्म्स लिहून घ्यायच्यात, R1, R2, R3, R F हे सगळं गिव्हन आहे, आपल्याला आउटपुट इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे. सो दॅट व्ही ओ इज इक्वल टू -R1 V1/R1 + V2/R2 + V3/R3. ठीक आहे. व्हॅल्यूज ठेवा. ॲन्सर काय येईल, -40 × हे सगळे ॲडिशन काय होणार आहे, 0.2/2 म्हणजे 0.1 + 0.1. टोटल ॲन्सर काय येईल आपलं फायनल, व्ही ओ इज इक्वल टू -12 V. नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम हॅज इनपुट रेजिस्टन्स ऑफ 2.2 kΩ अँड फीडबॅक रेजिस्टन्स ऑफ 3.3 kΩ. कॅल्क्युलेट 0.8 V. ठीक आहे. तर ह्यामध्ये काय करावं लागणार आहे, फॉर्म्युला आहे आपला व्ही ओचा. ठीक आहे. व्ही ओचा फॉर्म्युला काय आहे, 1 + Rf/Rin
इनटू वी इन हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर व्हॅल्यूज ठेवूया. पहिलं काय, 1 प्लस सी आर वी ओ इज इक्वल टू 1 प्लस आर एफ अपॉन आर इन, 1 प्लस आर एफ अपॉन आर इन इन टू व्ही इन. मग आर एफ काय दिलेला आहे, 3.3 आणि आर इन आहे 2.0 मध्ये, म्हणून गरज नाही, लिहिलं तरी काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, सो 1 प्लस 3/2 इन टू 0.8 म्हणजेच आन्सर काय आलं आपलं, हे क्रॉस मल्टीप्लाय होईल. नंतर तर ब्रॅकेटचं आन्सर आलं आहे 5/2 इन टू 0.8, देअर फोर 5 इन टू 0.4 म्हणजेच आपलं आन्सर असेल 0.2. ओके, 0.4 इन टू 5 म्हणजेच काय झालं, 5×4=20 बट देअर इज 0.4 म्हणून काय होईल, 2.0 म्हणजेच आपला आन्सर काय येईल, 2 होल्ड्स. ओके, इट्स 0.2 व्होल्ट, इट्स 2 व्होल्ट. ठीक आहे, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू 2 व्होल्ट. सो दीज आर द एक्झाम्पल्स. ऑफ ओपॅम्प.